दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळा तालुक्यातील दहिवड धोबीघाट फाट्यावर गुंजाळ अमृततुल्य चहा दुकानात चोरी झाली असून चोरट्यांनी 10 ते 12 हजार रुपयांची चोरी केली आहे। यात काही किमती वस्तूंचा समावेश आहे। चोरट्यांनी चोरी करण्याबरोबरच दुकानाचेही नुकसान केले। इनकर निवृत्ती बोरसे राहणार मेशी। रात्री 11 वाजेपर्यंत मी असताना इथं काही नव्हतं। 11 वाजेनंतर मी गेलो, त्याच्यानंतर दुकान फोडण्यात आलं, POP फोडलेली आहे। त्याच्यानंतर मागून पत्रा उचकून मध्ये आल्यानंतर माझं 10 ते 11 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माल चोरला गेलेला आहे। त्याच्यानंतर इथून आजपर्यंत तर कमी जास्त 2 वर्ष झाले माझ्या दुकानाला, तर इथून कोणी काय केलं ते मला काही एवढं कळालं नाही, पण इथून चोरी झालेली आहे। रात्री 11 वाजता ते 12 वाजेपर्यंत की रात्री केव्हा झाली ते काही मला सांगता येणार नाही एवढं। मी सकाळी जेव्हा 6 वाजता दुकान ओपन केलं तेव्हा मध्ये बघितलं तर एवढा माल चोरी झाला होता। 10 ते 11 हजार रुपयाचे नुकसान झालेली आहे माझी आतापर्यंत। गुंजाळ अमृततुल्य या दुकानात रात्री अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूचा पत्रा उचकावून दुकानात प्रवेश करत दुकानातील काही वस्तू व रोख रक्कम असे एकूण 10 ते 12 हजार रुपयांची चोरी केली। या प्रकरणी दुकान मालक दिनकर निवृत्ती बोरसे यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमृततुल्य मालकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, दहिवड, देवळा।